मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेअंतर्गत प्रस्तावित एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसहाय्यित पारनेर व नगर तालुक्यात सन 2019-20 या वित्तीय वर्षात बॅच 2 अंतर्गत पारनेर तालुक्यात 11,93,31,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी दिली. 7 जून 2019 रोजी आपण विधानसभा उपाध्यक्ष असताना तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली याचे साक्षीदार तालुक्यातील जनता आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. एशियन बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन 2018 पासून तालुक्यातील 6 गावांचे प्रस्ताव ग्रामसभा ठराव ग्रामसभेमध्ये त्याची मांडणी करून कोल्हापूर येथील एजन्सी निवडून त्याचा सर्व्हे झाला. या रस्त्यांसाठी एशियन बँकेने अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्याने घेतले, त्यामुळे बँकेच्या सर्व बाबींचा राज्य शासनाबरोबर करार पूर्ण करून अर्थसहाय्य उपलब्ध झाले. त्यानंतर टेंडर प्रोसेसिंग व आता प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश मिळाला याचे मनस्वी समाधान मला आहे. पारनेर तालुक्यात जवळपास 12 कोटी व त्याचबरोबर नगर तालुक्यात देखील 4,24,26,000 रुपयांचे रस्ते असे एकूण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात 16,17,57,000 रुपयांचा निधीचा कार्यारंभ आदेश मिळाला याचे समाधान आहे. सरकार शिवसेनेचे आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून काशीनाथ दातेसर व सभापती गणेश शेळके यांची विकासाची घोडदौड चालूच आहे. शिवसैनिक वाऱ्यावर सोडणार नाही, अविरत त्यांच्यासाठी काम करणार आहे. विकासाची परंपरा खंडित होऊ देणार नाही असेही विजयराव औटी यांनी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना पारनेर व नगर विधानसभा मतदारसंघातील मंजूर झालेल्या गावनिहाय कामांची यादी विजयराव औटी यांनी सांगितली. यावेळी मायभूमीशी बोलताना नेमके काय म्हणालेत महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. 2014 ते 2019 ही जी काही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यावेळच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त सरकारनं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवलेला होता आणि ज्यावेळेला महाराष्ट्र सरकारला पहिल्या 4 वर्षामध्ये प्रचंड 1,000 कोटी रुपये या योजनेवरती खर्च केल्यानंतर काही आर्थिक अडचणीमुळे काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये अडचणी आलेल्या होत्या आणि मग 2018 आम्ही विधानसभेमध्ये असा निर्णय घेतला की आता एशियन डेव्हलपमेंट बँक ही जी एक मोठी बँक आहे आपल्या देशातली, तिच्याकडनं अर्थसहाय्य घेऊया कमीत कमी व्याजदरानं आणि त्याच्यामधनं काही रस्त्यांची कामं महाराष्ट्रामध्ये आपण बसवूया. त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्या वाट्याला फार मोठा निधी उपलब्ध झाला. युगायुगानापुढे महाराष्ट्र विधानसभेचा मी उपाध्यक्षही झालो आणि त्यावेळेला मी जो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला सादर केलेला होता त्याच्यामध्ये पारनेर तालुक्यातली 6 गावं होती आणि नगर तालुक्यातली 3 गावं होती आणि 11,93,31,000 रुपयांचा हा प्रस्ताव त्यावेळेला एशियन डेव्हलपमेंट बँकेनं तत्वतः मंजूर केलेला होता. पुढे निवडणुका झाल्या, आचारसंहिता त्याच्या अगोदर लागली, सरकार बदललं, नंतर आलेला 1.5 वर्षामधला हा सगळा कोरोनाचा कालावधी, या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा प्रस्ताव मागे पडला. पण मी जरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो होतो तरी देखील हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारनं पूर्णत्वाला न्यावा, कारण काही तिथं पारनेर नगर मतदारसंघाचा विषय नाही, संपूर्ण राज्यातनं जे काही रस्ते आपण एशियन बँकेला दिले होते, एशियन डेव्हलपमेंट बँकेला, आणि शेवटी काल त्याच्या संदर्भातले कार्यारंभ आदेश हे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाले. त्याच्यामध्ये पारनेर नगर मतदारसंघातून मी जी काही रस्त्यांची कामं सुचवलेली होती त्याच्यासाठी देखील मोठा निधी 11,93,31,000 रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याच्यामध्ये मावळेवाडी आपल्या वाडेगावांची मावळेवाडी ते गावठी वस्ती रस्ता 4 किलोमीटर 2,79,00,000, आस्तगाव धोकटी ते आंबलेवस्ती रस्ता 1,50,00,000, जामगाव ते सारोळ आडवाई रस्ता 82,15,000, जामगाव साठेवस्ती ते लुणी हवेली रस्ता 1,86,00,000, राज्यमार्ग 58 ते हनुमानवाडी रस्ता 2,38,00,000, 1,58,00,000, राज्यमार्ग 222 ते धोत्रे खुर्द जवळपास 2,36,00,000 हे पारनेर तालुक्यातल्या रस्त्यांनाच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला आहे. मान्यता माझ्या काळामधलीच आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेनं तत्वतः मान्यता दिल्याच्या पत्राच्या प्रती बँकेकडे, सरकारकडे आणि माझ्याकडे उपलब्ध आहेत. नगर तालुक्यामध्ये कामरगाव ते विठ्ठलवाडी हा एक रस्ता त्यावेळी मला दादा पाटील शेळकेंनी सुचवला होता, त्याला 2,24,00,000 रुपयाला मंजुरी मिळाली. निमगाव वाघा ते कापसेवस्ती रस्त्याला
96,96,000 रुपये त्या ठिकाणी त्या कामाला मंजुरी कार्यक्रम आदेश मिळाला आणि सारोळा कासार ते दरेमाळा हा रस्ता सारोळे कासारच्या ग्रामस्थांनी त्यावेळी मला सुचवला होता त्यालाही 1,06,59,000 रुपयांचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला। त्याचे वर्क ऑर्डर पण झालेले आहेत, कार्यारंभ आदेशही त्याचे निघालेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये आता त्याची सुरक्षा अनामत एकदा कॉन्ट्रॅक्टरनी भरली, कारण त्याला कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरक्षा अनामत भरण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी दिला जातो। त्या 14 दिवसांच्या कालावधीमध्ये जे लोक जे कॉन्ट्रॅक्टर याच्या संदर्भातला हा हे डिपॉझिट भरतील त्यांना कार्यारंभ आदेश त्या ठिकाणी वितरित केला जाईल आणि या कामांना सुरुवात होईल। मला आनंद आहे की त्या काळामध्ये मी दिलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाल्यानंतर मी आमदार नसतानाही एवढा मोठा निधी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करत असलेल्या सरकारनं आठवणीनं या रस्त्याच्या कामांना मंजुरी प्रदान केली आणि कार्यारंभ आदेशावर देखील स्वाक्षरी होऊन ते कार्यारंभ आदेश आता खाली प्राप्त झालेले आहेत। मला निश्चितपणानं आमदार नसताना देखील कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे आणता येऊ शकतो ही या निमित्तानं तालुक्यातल्या आणि नगर तालुक्यातल्या आणि पारनेर तालुक्यातल्या जनतेला पाहायला मिळालं। मी ज्या ज्या रस्त्यांच्या कामांसाठी हा निधी प्राप्त झाला, ज्यांना या गावांचे रस्ते डांबरीकरणानं जोडले गेल्यानंतर त्याचा फायदा होणार आहे, त्या सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।